ज्ञान प्रबोधिनीने अतिशय स्तुत्य उपक्रम गेली 3 वर्ष चालू ठेवलेला आहे आणि त्याचा फायदा विद्यार्थी घेत आहेत. आज तुम्ही सगळेजण इथे आलेला आहात, याच्याबद्दल तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांचं आणि त्यांना घेऊन येणाऱ्या शिक्षकांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो. कारण सध्या परिस्थिती अशी आहे की पुस्तकाच्या पेक्षा बाहेर जायला सहसा कोणी तयार होत नाही. थोडं खोलात जाऊन ज्ञान मिळवावं, थोडं विस्तृत ज्ञान मिळवावं अशी फारशी इच्छा कुठे दिसत नाही. त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना इन्स्पायर करावं, प्रोत्साहन द्यावं असंही फारसं कुठे दिसत नाही. या परिस्थितीमध्ये तुम्ही सगळेजण इथे आलेला याचं निश्चित कौतुकाची गोष्ट आहे. आजच्या व्याख्यानाचा विषय आहे युक्लिडची भूमिती. तुम्हाला माहित असेल की युक्लिड हा फार मोठा गणिती फार जुन्या काळामध्ये होऊन गेला. त्याचा काळ साधारणतः ISV 300 वर्ष एवढा मानला जातो. म्हणजे त्याच्या अस्तित्वाला आता 2300 वर्ष झालेली आहेत, तरी त्याच्या नावची भूमिती आपण अजून शिकतोय. त्याचं कारणच असं आहे की त्यांनी गणितामध्ये जे काम केलेलं आहे ते एवढं मोठं आहे की त्या कामामुळे त्याचं नाव हे अजरामर झालेलं आहे. त्याच्या भूमितीला कायमचं जोडलं गेलेलं आहे. आता युक्लिडची भूमिती याचा अर्थ ही सगळी भूमिती तुम्ही जी काही शिकता आहात, की आता एकरूप त्रिकोण, पायथागोरसचं प्रमेय वगैरे, ही सगळी युक्लिडने शोधून काढली का? त्याचं उत्तर नाही असं आहे. एक सूचना सांगायची राहिली की इथे जर काही कोणी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतले विद्यार्थी असतील आणि जर आहेत का कोणी इंग्रजी माध्यम सेमी इंग्लिश आहे म्हणजे मराठी सगळ्यांना कळतं आहे तिथे, पण तरी मी बोलताना जर काही समजलं नाही की तुम्ही काय सांगताय ते आम्हाला काही कळत नाही, तरी हातवर करा. म्हणजे मराठीत असूनही समजत नसेल तरी हातवर करून विचारायला काही हरकत नाही. तर युक्लिडने काय केलं, त्याच्या काळापर्यंत जे ज्ञान होतं भूमितीचं त्या सगळ्याची अतिशय पद्धतशीर अशी मांडणी केली. आता पद्धतशीर मांडणी केली म्हणजे काय केलं हे आता जरा आपल्या थोड्या वेळानंतर समजेल. आणि ते समजण्याची पूर्वतयारी म्हणून आपण आधी काही गोष्टी माहीत करून घेणार होतो. आता इथे तुमच्यासमोर एक आकृती दिलेली आहे आणि त्याच्यावरचा प्रश्न काही तिथे दिलेला नाही आहे. तेवढं तुम्हाला मी सांगतो की हा त्रिकोण एक काढलेला आहे, त्याच्या एका कोणाचा माप दिला आहे मला वाटतं 70° आहे, 2 बाजू सारख्या आहेत असं तुम्हाला दिसत आहे. तर त्याच्या पायालगतचे जे 2 कोण आहेत त्याची मापं काय असतील? तुम्ही ते चित्र बघितल्याबरोबर बऱ्याच मुलींच्या मनामध्ये मुलांच्या मनामध्ये आधीच उत्तर तयार आहे, पण तिने सांगितलं त्याचं उत्तर बरोबर आहे. ते प्रत्येक कोणाचं माप 55° आहे. आता प्रश्न असा आहे की हे प्रत्येक कोणाचं माप 55° हे आपण कसं ठरवलं? कोण सांगेल तुमच्यापैकी? एकच जण नको, आता बाकीच्यांनाही सांगता यायला पाहिजे इकडे मागे. हा मागची मुलगी कोण आहे मधली? कमान शाबास, बरोबर आहे. पुढे नुसतं एवढा पुरेसा आहे का? 3 गुणांची बेरीज 180° असते, तर हे 60 आणि 50 पण असतील मग, कारण 60, 50, 70 बेरीज 180 होईल का? नाही, मग 55, 55 का? मग 60 आणि 50 ची बेरीज पण 110 होईल की? दुसरं कोण सांगेल मला अजून? बरं, हां बोल. दोन्ही कोणाची बेरीज नाही, भाषा चुकते. बेरीज सेम कशी? हां, काय पाहिजे? दोन्ही कोणांची मापं सारखी असली पाहिजे. म्हणजे पहा, तुम्ही इथे 2 गुणधर्म वापरले. एक पहिला गुणधर्म वापरला, त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180° असते. आणि दुसरा गुणधर्म तुम्ही वापरला की त्रिकोणाच्या 2 बाजू सारख्या असतील तर त्याच्या पायालगतचे कोण सारखे असतील. आता हे गुणधर्म तुम्हाला माहिती आहेत, केव्हा शिकलाय तुम्ही गुणधर्म?
सातवीत आठवीत केव्हा तरी झालेलं. आणि तुम्ही नववीचं पुस्तक जर पाहिलं असेल तर पुन्हा हेच गुणधर्म येतात आता याच्यामध्ये. मग आता तुम्ही नवीन काय शिकणार? आता नवीन काय शिकणार तेच आज आपल्याला बघायचं आहे की आम्ही आम्हाला तेच परत काय शिकवतायत आता इथे. आणि त्या ते काय शिकवतंय ते समजून घेण्याकरता परत आता जरा आपण मागे जाऊया. आणि तुम्हाला आधी हे जे काही गुणधर्म तुम्ही शिकला आहात आणि त्याच्यासाठी तुम्हाला जी शिक्षकांनी मदत केलेली असेल ती कशा पद्धतीने तुम्ही शिकला ते महत्त्वाचं आहे. आता ते तुम्हाला या आधी जे काही शिकवलं गेलं ते शिकवण्यामध्ये काही प्रिन्सिपल्स काही तत्व जी वापरली गेली ते तुम्हाला पहिल्यांदा निरीक्षण करायला शिकवणार आहे. किती फिगर आहे ती बघा. आता याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की मी एक आयत काढून आणला आहे. आता आयताचे चौरसाकार भाग केलेले आहेत. आता इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 आहेत. आडव्यावळीत 9 उभ्यावळीत 7 भाग आहेत. या आकृतीचा उपयोग कशासाठी तुम्ही केला होता आठवत आहे? 6वीत 7वीत नाही पुस्तकामध्ये आहेत सगळी चित्र 6वी 7वीच्या पुस्तकामध्ये. क्षेत्रफळ तुम्हाला शिकवलं होतं आयताचं क्षेत्रफळ. मग तुम्हाला एक कृती करायला सांगितली होती की एक असा आयत काढा की ज्याची एक बाजू 7 सेंटीमीटर दुसरी 9 सेंटीमीटर आहे. मग त्याचे भाग करा मोजा आयत किती झालेले आहेत किती आयत होतील किंवा किती चौरस तयार होतील याच्यामध्ये 63 तयार होतील. दुसरा समजा एक आयत घेतला की ज्याची लेंथ 8 आहे लांबी 8 आहे रुंदी 3 आहे किती तयार होतील 24. म्हणजे हे तुम्ही प्रत्यक्ष करून बघणं आवश्यक आहे. तिथे होतं त्यावेळेला की असं करून बघायचं आणि मग हे तुमचं ऑब्झर्वेशन आहे. काय ऑब्झर्वेशन आहे याच्यात ना की अरे हे 9, हे 7 असतील तर 63 होत आहेत, हे 8, हे 3 असतील तर 24 होत आहेत. आणि मग त्याच्यावरनं तुम्हाला एक सूत्र सुचतं की दरवेळेला कशाला करत बसायला पाहिजे. बरोबर आहे ना? दरवेळेला ते आकार चौरस पाडा मग मोजा. त्याच्यापेक्षा तुम्हाला एक शॉर्टकट मिळाला. काय मिळाला त्याच्यात? एरिया पाहिजे असेल तर काय करायचं? लेंथ इंटू ब्रेड्थ. मग हे फॉर्म्युला म्हणून तुम्ही लक्षात ठेवलं. ही तुमची शिकण्याची एक पद्धत होती की ऑब्झर्वेशन निरीक्षण करा त्यातनं तुम्हाला काहीतरी एक नियम मिळेल. पण इथे तुमच्या कधी असं मनात आलं का की आपली ही लांबी 7 आणि 3 आहे किंवा 8 आणि 4 आहे तर ठीक आहे एक बाजू 7.3 असेल आणि दुसरी 2.5 असेल तर काय करायचं? असं कधी तुमच्या मनात आलं होतं का? नाही मग असं करून काढता येईल का क्षेत्रफळ? नाही. म्हणून असं कधी आम्हाला जाणवलंच नाही कारण आत्तापर्यंत आपल्याला ती सगळी पूर्णांकाची सवय होती. तिथं तेव्हा निरीक्षण करणं हा एक भाग शिकवला होता. आता यातली एक अडचण तुमच्या लक्षात आणून दिली. त्याचा दुसरा पुढचा भाग असा आहे की तुम्हाला काही कृती करायला सांगितली होती की एक आता जो गुणधर्म तुम्ही मला सांगितला की समद्विभुज त्रिकोणाच्या पायाला गच्चे कोण सारखे असतात. आता तिथे खरं असा अपेक्षित होतो की असा एक तुम्ही समद्विभुज त्रिकोण काढा आणि त्याला अशी घडी घाला. काय दिसतं? हे ते कोण आहेत? हे दोन कोण एकमेकाशी बरोबर जुळत आहेत बघा. म्हणजे त्यांची माप सारखी आहेत. त्याच्यावरून तुम्ही अनुमान केलं की दोन त्रिकोणा समद्विभुज त्रिकोणाच्या पायाला त्याचे कोण सारखे असतात. त्या कृतीमध्ये प्रत्यक्ष काही मोजमाप करून निष्कर्ष तुम्ही काढलेले असतील आणि तुम्हाला हे जे काही अनुभव आले आत्ताच असं आयताच्या बाबतीमध्ये सांगितलं की लांबी रुंदीच्या गुणाकारा इतकंच क्षेत्रफळ येत आहे, समद्विभुज त्रिकोण केला तर ते कोण बरोबर जुळत आहेत, या अनुभवातनं तुम्ही एक सामान्य नियम तयार केले आणि हे नियम हे गुणधर्म तुम्ही शिकलेला. पण आता या ज्या पद्धती आहेत या पद्धतींचा आपण परत एकदा विचार करणार आहोत इथे. आता एक तुम्हाला प्रश्न दिलेला आहे इथे की तिथे या चित्रामध्ये दोन रेषाखंड काढलेले आहेत, यातला कोणता रेषाखंड जास्त लांबीचा आहे सांगा बरं? हम्म
हे निरीक्षणात आहे. तुम्ही निरीक्षण करतात कुठल्या रेषाखंडाची लांबी जास्त आहे, तुम्हाला असं वाटतं की आता काहीतरी आपल्याला चुकवण्याकरता विचारतात वगैरे, जे माहिती आहे ते दिसतंच सांगा ना, इथे चुकायला परवानगी आहे पूर्ण. हा बोल. हां, उभा रेषाखंड जास्त लांबीचा आहे असं आपल्याला दिसतं. आपलं निरीक्षण काय सांगतं आपल्याला की उभा रेषाखंड जास्त लांबीचा आहे. सगळ्यांना असं वाटत असेल, फक्त कोणी बोलत नाही, भीतात. हां, कारण तिने ते अगोदर कुठेतरी अनुभवलंय म्हणून ती सांगते. पण हा प्रश्न पहिल्यांदा जितक्या लोकांना विचारलेला असेल तेवढ्या सगळ्यांनी पहिल्यांदा हेच उत्तर सांगितलं की उभा रेषाखंड जास्त लांबीचा. पण प्रत्यक्ष तुम्ही जर डिवायडर घेतलात, कर्कटक घेतलात आणि त्यातलं जर आडव्या आणि उभ्या रेषाखंडाच्या लांबी जर कम्पेअर केल्यात, तुलना करून पाहिल्यात, तर ते सारखे आहेत असं तुम्हाला दिसतं. आणि हा प्रयोग तुम्ही स्वतः घरी करून बघा. काय दोन रेषाखंड काढायचे, एक आडवा 5 सेंटीमीटर काढला तर उभा 5च काढायचे. आणि मित्राला विचारा, सांग पटकन कुठला लांब आहे, बघा तो सांगतो का नाही की तो उभा रेषाखंड जास्त लांब आहे म्हणून. म्हणजे आपलं निरीक्षण प्रत्येक वेळेला आपल्याला बरोबरच उत्तर सांगतं असं नाही आहे. आता या आणखी एक आकृती आहे. आता हा एक फनेलसारखा आकार आहे. मला लगेच उत्तर नको आहे, त्याच्याकडे एक 5 सेकंद बघत राहायचं आहे. आणि हे जे फनेल आहे, नरसाळ आहे, हे बाहेरून आत आहे का आतून बाहेर आहे? का दोन्ही वाटतंय? दोन्ही वाटतंय. मग आता हे कसं ठरवणार निरीक्षणाने आपण की आता हे आतून बाहेर आहे का बाहेरून आत आहे? इथे तेव्हा आता नॉर्मली बघायचं, निरीक्षणाने बघायचं, याच्यात काय फरक आहे? म्हणजे पण दोन्ही दिसतंय ना, कसंही तुम्ही पाहिलं तर एकदा आतून बाहेर एकदा बाहेरून आत. म्हणजे ही निरीक्षणाची मर्यादा आहे आपल्याला लक्षात ठेवा, की निरीक्षणाने प्रत्येक वेळेला आपल्याला बरोबर ज्ञान मिळतं असं नाही आहे. आणखीन एक तुमच्या खूप परिचयाचं उदाहरण आहे. आता इथं कसलं चित्र आहे? आता रेल्वेच्या रुळांचा एक महत्त्वाचा गुणधर्म तुम्हाला माहिती आहे, काय आहे तो? समांतर असतात. मग आता दिसत आहेत का तुम्हाला समांतर? नाही दिसत आहेत ना. म्हणजे ज्याला भूमितीचं किंवा काही असं ज्ञान नाही आहे तर त्याला असं वाटेलच की ते दोन रूळ आहेत ते कुठेतरी लांब दोन एकत्र मिळतील म्हणून. तिथे तुमची बुद्धी तुम्हाला सांगते की असं शक्य नाही, तसं झालं तर आकडे जाणारच नाही त्याच्यावर. बरोबर आहे ना? म्हणजे हे रूळ जे आहेत हे समांतर आहेत, हे तुमची तुमचं निरीक्षण किंवा तुमची दृष्टी नाही तुम्हाला सांगत आहे, तुमची बुद्धी तुम्हाला सांगते. तर निरीक्षणाचे जे काही निष्कर्ष असतात ते निष्कर्ष जे आहेत ते त्याला मर्यादा आहेत. दुसरा भाग असा आहे की तुम्हाला काही गोष्टी मोजायला सांगितलेल्या होत्या. आता एक तुम्ही जे उदाहरण मला सांगितलं, त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, हा गुणधर्म तुम्हाला माहित आहे. पण पुन्हा प्रश्न असा आहे की तुम्ही तो कसा शिकलात 7वी 8वीमध्ये? म्हणजे मला खात्री आहे, परंतु मी ते बोलायचं टाळत होतो इतक्या वेळ की काय नाही, आम्हाला बाईंनी सांगितलं, आमच्या सरांनी सांगितलं की 3 कोनांची बेरीज 180 अंश असते. म्हणून आम्ही म्हटलं हो असते, तुम्हीच म्हणताय तर आम्ही नाही कसं काय म्हणायचं तिथे. सोडवा उदाहरण आहे, एका कोणाचं माप 55 आहे, दुसऱ्याचं 68 आहे, तर तिसऱ्याचं माप किती आहे? मग काय सोपं आहे, 55 68 बेरीज करा, 180 90 आला आलं उत्तर. हो ना, उत्तर बरोबर आलं की तुम्ही खुश. पण ही 180 अंश असते कशावरून ठरवलं आहे? 7वी 8वीपर्यंत अशी अपेक्षा असते की काढा, प्रत्येक मुलाने आपला आपला त्रिकोण काढा, कुठल्याही आकाराचा काढा, आणि प्रत्येकाने त्याचे माप मोजा, बघा बेरीज करून येते का नाही. मग एकाने केलं, दुसऱ्यांनी केलं, तिसऱ्यांनी केलं, आणि सगळ्यांच्या बाबतीमध्ये जर तेच घडलं की प्रत्येकाच्या त्रिकोण जरी वेगळे असले तरी प्रत्येकाने काढलेल्या त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज 180 अंशच येते. म्हणजे मग आपण त्याच्याकडनं सामान्यीकरण करतो, मग अशी सांगितलं तसंही जनरल आपल्याला नियम मिळतो, सामान्य नियम की कुठल्याही त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज 180 अंश असते. पण याच्यामध्ये एक गमत आहे आणि ती तुमच्या अनुभवाला आत्तापर्यंत आलेली आहे मनापासून, म्हणजे खरं बोलून मला सांगायचं. आता मी पुढची जी आकृती तुम्हाला दाखवतोय, तसं कधी घडलं का नाही घडलेलं तुमच्या बाबतीमध्ये सांगा बरं. काय दाखवलं त्या आकृतीत? काय दाखवलंय?
हा म्हणजे ते त्या कोणाच्या ज्या खुणा आहेत त्या बरोबर खुणेतनच प्रत्येक वेळेला तुमच्या कोणाची जी बाजू आहे ती जाईल असं असत नाही कधी. बरोबर आहे ना? ती कुठेतरी म्हणत जाते. म्हणजे तुम्ही व्यवस्थित बारीक पेन्सिल घेऊन जर काढलेली असेल आकृती तर हा अनुभव तुम्हालाही प्रत्येकाला कधी ना कधीतरी आलेला असेल. पण मग तुम्ही काय केलं, तुमच्या मनाचं समाधान केलं, काय केलं, जरा कोण मापक असा असा हलवला, हा चला आता हा 32° आहे झालं चला तिथे, असं कधी केलंय का नाही केलं खरं सांगायचं मनापासून. हा केलंय ना. मग तेव्हा आता ह्यांनी सांगितलं उत्तर पॉइंट मध्ये आहे, पण पॉइंट मध्ये एवढं कळलं पण नक्की किती आहे त्याचं उत्तर नाही सांगता येणार आपल्याला. म्हणजे आपण किती अचूक मोजू शकतो याच्यावर मर्यादा आहेत. मग आपण जर अचूक मोजू शकत नाही तर मग आपण जे काय 3 कोणांच्या मापाची बेरीज 180 मोजून प्रत्येकाने सांगितलेलं आहे याच्यावर विश्वास कसा काय ठेवायचा सांगा बरोबर. कारण आपले सर म्हणाले आहेत, आपल्या वाईफ म्हणाली आहेत बेरीज 180 यायला पाहिजे, आपण ते बेरीज केली तर माझी बेरीज 182 यायला लागले, मग आता काय करायचं, मग काय नाही, मग आपण जरा असं असं करायचं नाही, हा 52 नाही हा 51 असू दे असेल बहुतेक म्हणून. आणि मग ते तुम्ही म्हणून तुम्ही तुमच्या मनाचं समाधान करून घेतलं. पण कोणी असं दीडपणाने विचारलं नाही की माझ्या काढलेल्या 3 तिन्ही कोणांची बेरीज ही 182° येते, मी काय करू. कोणी विचारलं होतं नाही, कोणीच नाही विचारलं. आधी कोणीही करून पाहिलं असेल का नाही हीच शंका आहे मला. पण समजा त्याच्यात असं झालं असलं तरी कोणी विचारलं असेल असं मला वाटत नाही. तेव्हा हा एक भाग आहे. आणखी एक तुम्हाला भाग सांगतो. आता इथे मी एक आकृती काढून आणलेली आहे, तुमच्यापैकी कोणीतरी एका विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी यायचं आहे आणि त्या आकृतीत दाखवलेल्या बाजू आहेत त्याप्रमाणे त्या आहेत का नाही थोडं एकदा मोजून खात्री करून सांगायचं. कोणी आता सांगा संबडी, तुमच्यापैकी कोणीतरी या. हा येते ये कमा. ही आकृती नंतर डिस्प्ले होईल पण या प्रकारची आकृती आहे, त्याच्या बाजू लिहिलेली आहे, ती पट्टी आहे. आहेत आता तिन्ही कोणते, राहू दे राहू दे, तिन्ही कोणते आकृती काढलेल्या आहेत, बाजू मोजलेल्या आहेत, तीच आता मोठी करून तुम्हाला दाखवणार आहे इथं पुढच्या चित्रामध्ये. कसली आकृती आहे? हा येत आयताचा एक कर्ण काढलाय आणि काही लंब रेषाखंड काढलेले आहेत तिथे, सगळ्या लंब कुणा नाही दाखवलेल्या आहेत आणि त्याच्या काय त्रिकोण तयार झालेले आहेत सगळ्या त्याच्या बाजू दिलेल्या आहेत, ते तिने मोजून पाहिलेले आहेत, त्याप्रमाणे आहेत होतं इथे. आता तुम्ही एक काम करायचं, याच्यामध्ये ज्या आकृत्या तयार झालेल्या आहेत आणि आयताचे गुणधर्म तर माहिती आहे सगळ्यांना ना, ज्या तयार झालेल्या आहेत त्याच्यामध्ये भूमितीतले काय काय आकार दिसतात तुम्हाला सांगा. ट्रायंगल दिसतात, त्रिकोण दिसतात अजून आणि ट्रॅपेझियम दिसतो. तुम्हाला ट्रायंगल्सच्या क्षेत्रफळ काढत फॉर्म्युला माहिती आहे हो ना, कारण राईट अँगल ट्रायंगल्स आहेत आणि ट्रॅपेझियमचे पण माहिती आहेत. मग आता त्या सगळे पार्ट जे आहेत त्याचे किती पार्ट्स आहेत, 4 झालेले. त्या सगळ्यांचा प्रत्येकाचा एरिया काढायचा, काढा तुम्ही काम करा. तुमचे ज्यांच्याकडे आहेत त्यांनी कागद पेन्सिल ने जाऊन त्यांनी काम करा आणि काढा सगळ्याचे एरिया.
हॅलो, मी जरा आता एक बापट मॅडमनी एक तुमच्या मनात असलेली शंका बोलून दाखवली, पण तुमच्यापैकी काय कोणी उठून बोलायला तयार नाही. तुमच्या मनात कदाचित ही अडचण असेल की वरती नऊ जे आहेत त्या नऊचे भाग काय आहेत, मग ते म्हणायचं कोणी सांगा म्हणून तिथे. तर ते हे जसे पाच आणि चार आहेत तसं मला असं वाटलं होतं की तुमचे ये लक्षात, तर ते चार आणि पाच असेच आहेत भाग तिथे. आता काढा पडतील. चला, कोणाच काढलं उत्तर? सिक्स्टी फोर येते. हा, म्हणजे तुम्ही जरा गोंधळात पडलेला आहात तिथे, म्हणूनही तुम्ही उत्तर सांगत नाही की तुम्हाला असं वाटतं की आपलं काहीतरी चुकतं. येस, सिक्स्टी चारीची बेरीज केली का? नाही आहे. मग किती होते? म्हणजे मुद्दा तोच आहे की तुम्हाला मी फक्त काय काम सांगितलं की चार भाग झालेले आहेत, त्यातले दोन ट्रॅपिझियम आहेत म्हणजे समलंब चौकोन आहे, दोन त्रिकोण आहेत, त्या सगळ्यांची बेरीज करा. आता ती बेरीज तुम्ही केली असेल तर ती 64 आली असेल ना. आणि आता काय काहीतरी गडबड आहे हे आता तुमच्या लक्षात आलेलं आहे की तो जो आयत आहे तो जर पाहिला तर त्याच्या बाजू 9 आणि 7 आहेत. तेव्हा त्या पूर्ण आयताचं क्षेत्रफळ 963 यायला पाहिजे, आताच तुम्ही सांगितलं लांबी गुणिले रुंदी. आणि आतल्या भागांची बेरीज केली तर तरी ती 64 येते. मग आता काय करायचं? बरोबर आहे का चूक आहे? काहीतरी कुठेतरी चुकतंय हे नक्की आहे, एवढं सगळ्यांच्या लक्षात आलंय ना. मला तेवढंच पाहिजे फक्त, बाकी काय नको आहे तिथे. मी तुमची परीक्षा नाही घ्यायला बसलो मी इथे, की तुम्हाला हे तुमच्या लक्षात यावं की इथे काहीतरी चुकतंय. हेच मला अपेक्षित आहे की चार भाग मोजून तर पाहिलेत, ते 9 4 काय जे दिलेत त्याप्रमाणे तिथे आहेत, पण आयताचं क्षेत्र काढलं तर ते 63 आणि भागांचं काढलं तर 64, असं कसं काय होतं? मग आता इथे कुठेतरी चूक असणार आहे, मग ती चूक कुठे असणं शक्य आहे? तर त्याचा एक भाग आहे म्हणजे त्याला एरर म्हणतात गणिताच्या भाषेत, म्हणजे त्रुटी म्हणतात मराठीमध्ये, की आपण जे मोजमाप करतो ते किती अचूक करू शकतो याच्यावरती मर्यादा असतात, हे लक्षात घ्या तुम्ही. तर जो कोणाच्या बाबतीमधले तुम्हाला मुद्दा सांगितला की त्या दोन भागांच्या मधनं रेख जाते, मग आता किती नाही सांगतायत, याच्यापेक्षा जास्ती त्याच्यापेक्षा कमी, 32 जास्त 33 कमी अंश, एवढंच सांगता येईल, बिनचूक नाही सांगताना. तर इथे तुम्ही जे मापं मोजलेली आहेत तर तिथे काहीतरी गडबड असणार आहे, आणि तेच त्याचं उत्तर आहे की तुम्ही किती अचूक मोजू शकता. तर तुमच्या पट्टीवर मिलीमीटरची मर्यादा आहे, त्याच्यापेक्षा लहान तर काय मोजू शकत नाही तुम्ही. बरोबर आहे, पुन्हा आपल्या पेन्सिलची जाडी असते त्याचा विचार करावा लागतो. तेव्हा आपण मोजमापावरनं काढलेले जे निष्कर्ष असतात ते कावळ्याला चुकीचं ठरू शकतात, हा भाग लक्षात घ्या तुम्ही तिथे. म्हणजे तुम्ही आतापर्यंत ज्या पद्धतीने भूमिती शिकलात त्या सगळ्याचा जर विचार केला तर तुमची साधनं जी होती शिकण्याची, म्हणजे काय कृती करून बघायची, मोजून बघायचं, निरीक्षण करायचं, ही भक्कम पायावरची साधनं ही आहेत. तो पाय ते साधनं ही जी आहेत ही भक्कम नाही आहेत तुमची. आता त्यातूनही आपण निरीक्षणाने जे काही निष्कर्ष काढतो त्याच्याही काही मर्यादा असतात, आणि या मर्यादा पुन्हा आपण आणखीन काही उदाहरणांच्या मधनं समजून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी पुढचं उदाहरण लक्षात घ्या. आता इथे एक आकृती काढलेली आहे, वर्तुळ आहे, वर्तुळा कुठेतरी दोन बिंदू घेतलेत. आता इथे तो व्यास दिसतोय तुम्हाला, पण तो व्यासात असला पाहिजे असं काय बंधन नाही आहे. तिथे कुठले दोन बिंदू घ्या जोडा, तेव्हा इथे वर्तुळावरती बिंदू घेतलेत दोन, वर्तुळाचे भाग किती झालेत ते लिहिलेलं आहे पुढे, किती आहेत? दोन झालेले. आता काय दिसतंय? आणखी एक बिंदू वाढवला, तीन बिंदू केले, सगळे एकमेकाला जोडले,
किती भाग झाले सांगा? चार भाग झाले. आता पुढची आकृती इथे काही दिसत नाही काढलेली, पण तुम्ही काढून बघू शकता की असे चार घेतले. आता इथे साधा एक हाताने सर्कल काढा, कुठेतरी चार पॉइंट घ्या. सगळे एकमेकांना जोडा आणि वर्तुळाचे किती भाग, आठ भाग त्याचे होत आहेत का नाही ते सांगा. होतात सगळ्यांचे. आता काय, आता सगळे जण पटकन सांगतात, म्हणजे कोणाच्या मनात शंका किंवा गोंधळ नाही की असं कसं होत आहे वगैरे म्हणून. मग समजा आपण आणखी एक बिंदू वाढवला, पाच बिंदू केले. आता करून बघू नका, थोडंसं निरीक्षणाने थोडी तुमची कल्पनाशक्ती चालू होऊन सांगता येतं का बघा बरं, की समजा आणखी एक बिंदू वाढवला आणि सगळे एकमेकाला जोडले, किती भाग व्हायला पाहिजेत? हा बोला, कोणतरी सांगितलं मागे 16 भाग व्हायला पाहिजेत ना. तर त्याप्रमाणे होतात, तुम्ही घरी काढून बघू शकता. आता इथे आणखी एक बिंदू वाढवला असं आपण करत बसलो आहे. आता इथे आणखी एक बिंदू वाढवला समजा, म्हणजे 6 पॉइंट घेतले, एकाला एक सगळेजण जोडले, किती भाग व्हायला पाहिजे? 32 व्हायला पाहिजे. म्हणजे बघा, आपलं विचार सुरू झाले, निरीक्षण सुरू झालं. निरीक्षण काय आहे तुमचं? एक बिंदू वाढवला तर काय होतं? नुसतं जास्त नाही, हां काय आहे, डबल होत आहे. एक पॉइंट वाढवला की होणाऱ्या भागांची संख्या दुप्पट होते, हे तुमचं निरीक्षण आहे. आणि या निरीक्षणावरून तुम्ही अनुमान काढलं आता इथे, की याचा अर्थ अजून एक बिंदू वाढवला तर 32 भाग होतील म्हणून. आता इथे आणखी एक बिंदू वाढवलेली आकृती काढलेली आहे. आता तुम्हाला मी मोजत बसायला सांगत नाही, पण आता हे घरी जाऊन काम करा. तुम्ही मोठं वर्तुळ काढा, जेवढं मोठं काढता येईल तेवढं, त्याच्यावर 6 पॉईंट घ्या आणि सगळे बिंदू एकमेकांना जोडायचे आणि किती भाग होतात ते बघायचं. आणि तुमच्या लक्षात असं येईल की त्याचे भाग 30 होतात, नाही तर जास्तीत जास्त 31 होतात. आता करत बसलं तर वेळ जाईल, तेवढी फेअर आकृती पण काढता येणार नाही. म्हणजे बघा, आपण जे निरीक्षणाने आपल्या मनामध्ये जो नियम तयार होत राहिला होता, तो काय होत होता? नियम असा होता की एक बिंदू वाढवला की काय होतं? भागांची संख्या दुप्पट होते. हा झाला नियम. म्हणजे आपला जे विचार आपण केला, जो नियम डोक्यात तयार केला, तो निरीक्षणाने तयार केला, तर तो काही खरा नाही आहे. पण आणखी एक उदाहरण बघा पुढचं. आता हे बीजगणितातलं उदाहरण आहे. संख्यांच्या बद्दल गणिती लोकांच्या मनामध्ये प्रचंड आकर्षण होतं अजूनही आहे. आणि त्याच्यात मूळ संख्या ही अभ्यासातली फार मोठी एक गोष्ट आहे. तेव्हा खूप गणिती लोकांना असं वाटायचं, आपल्याला असं एक सूत्र शोधून काढता आलं पाहिजे की त्या सूत्रामध्ये त्यातल्या चलाला, त्यातल्या अक्षराला आपण जर किमती दिल्या 1, 2, 3, 4, 5, तर प्रत्येक वेळेला आपल्याला म्हणजे मूळ संख्या मिळाल्या पाहिजे. एका गणिती माणसाला हे सूत्र सुचलं, त्याने लिहिलं की एन वर्ग वजा एन अधिक 41, याच्यामध्ये एनला जर तुम्ही 1 म्हणालात, काय होईल? एनला 1 म्हटलं तर त्या सगळ्या राशीची किंमत किती येईल? किती येईल? 41. मूळ संख्या आहे का नाही? आहे. आता आपण वेळ नको घालवायला, आता एक टेबल करून आणलेलं आहे मी. एन म्हणजे 2 असेल तर 43, एन म्हणजे 3 असेल आहे का? मूळ संख्याच मिळतात ना. मनातल्या मनात करून बघा बरं, एनला 6 म्हटलं तर काय होतं ते? एन 6 म्हटलं तर 71 आहे. प्राईम नंबर आहे. म्हणजे बघा, आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7 तुम्ही एनला 10 म्हणून बघा बरं. 131 आहे. प्राईम नंबर आहे. काय नियम मिळाला सांगा? की या सूत्रामध्ये एनला आपण 1, 2, 3, 4 या संख्या जर
मांडत गेलो किमती देत गेलो तर मिळणारी संख्या कशी असली पाहिजे? मूळ संख्या असली पाहिजे. बरोबर आहे का? कोणाला काही शंका आहे? नाही. आता याच्यात गंमत अशी आहे की तुम्हाला हा अनुभव एकदा नाही, 40 वेळाला मिळेल. म्हणजे इथला एक पासनं 1, 2, 3, 4, 5 अशा एन बरोबर 40 पर्यंत किमती तुम्ही दिल्या तरी तुम्हाला प्रत्येक वेळेला प्राईम नंबर मिळतो, मूळ संख्या मिळते. पण मनातल्या मनात करून बघावर एन म्हणजे 41 जर घेतलं तर काय होईल? कागद कशाला पाहिजे? एन म्हणजे 41 म्हणा ना, कुठली संख्या मिळेल? कोण क्विक कोण सांगेल कुठली संख्या मिळेल? नाही, सगळे जण आकडेमोड करत बसलेत. गरज नाही आहे. येस, 1681. तिने उत्तर बरोबर सांगितलंय, पण ज्याची गरज नाही असं उत्तर सांगितलंय. 41 वर्ग ही संख्या मिळेल. बरोबर आहे. आता वर्ग याचा अर्थ काय? त्या संख्येला त्या संख्येने गुणायचं, म्हणजे तो जो काय गुणाकार असेल त्याचे अवयव काय झाले? 41 वर्ग ही जी कोणती संख्या असेल त्याचे अवयव काय झाले? 41 × 41. मग त्या संख्येचे जर 41 हा अवयव आहे तर ती मूळ संख्या आहे का सांगा? नाही. तर ती 1681 आहे का ते महत्वाचं नाहीच आहे. यांना 41 म्हणाला की तुमचा तो 41 वर्ग आला की ती मूळ संख्या नाही. म्हणजे बघा, तुम्हाला जो अनुभव 40 वेळेला आला तो 41 वेळेला फसला. मग असं तुम्ही मोजून निरीक्षण करून असे जे काही गुणधर्म तुम्ही आतापर्यंत शिकलात याच्यावर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल ना. आता की काय आम्ही मोजलं खरं, पण ते खरंच आहे का नाही काय माहिती आहे ते? आणि युक्लिडने जर काय काम केलं असेल तर हे असं मोजून कृती करून हे सगळं जगभर चालवत होतं लक्षात ठेवा. आता पायथागोरसचं प्रमेय तुमच्या पुस्तकात मला वाटतं उल्लेख आहे की भारतीय गणितींना सुद्धा पायथागोरसचं प्रमेय माहीत होतं. ते त्याच्या अगोदर माहीत होतं, शुल्व सूत्रांच्या मध्ये त्याचा उल्लेख आहे वगैरे, ते आहे सगळं तिथे. पण हे सगळे जे गुणधर्म आहेत हे खरे आहेत का? निर्णायकरित्या ठरवण्याची जी पद्धत आहे ही युक्लिडने शोधून काढली, आणि हा युक्लिडचा मोठेपणा आहे लक्षात घ्यायचं. आता याच्यात आणखीन एक भाग आहे की जो तुमच्या लक्षात आला पाहिजे. तुम्हाला थोडंसं लांबच चाललं आहे असं वाटेल, पण ही पुढचा एक भाग लक्षात घ्या. आता इथे असं एक विधान मांडलेलं आहे की त्रिकोणाच्या 3 बाजू जर अशा असतील की एका बाजूचा वर्ग हा दुसऱ्या बाजूंच्या वर्गांच्या बेरज एवढा असतो, असं जर असेल तर ते मोठ्या बाजू समोरचा कोन किती असतो? 90 असतो. हा प्रॉपर्टी तुम्हाला माहिती. आता मगाची जी उदाहरणं तुम्हाला सांगितली ती कुठे ना कुठेतरी फेल्युअर ठरवत होती, म्हणजे चूक आहेत असं ठरवत होतं. आता हा एक गुणधर्म असा आहे की अशा संख्या तुम्ही सांगू शकाल की एकाचा वर्ग राहिलेल्यांच्या 2 वर्गांच्या बेरजेची इतका आहे. सांगा पटकन, एक तरी सांगा. एका संख्येचा वर्ग राहिलेल्या 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरज एवढा आहे. येस, नाही मला वाटलं तू असं केलंस म्हणजे काहीतरी सांगतेस. हा, 3, 4, 5 राईट, अगदी पॉप्युलर आहे. 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 9 आणि 16 25. तर ज्या त्रिकोणाच्या बाजू 3, 4, 5 आहेत असं जर तुम्ही त्रिकोण काढलात हो ना, आणि त्याच्यात 5 सेंटीमीटर लांबी असेल त्याच्या समोरचा जर कोण तुम्ही मोजून बघितला तर तो 90 अंश येईल. पण पुन्हा मोजमापाचं काम झालंय लक्षात ठेवा, पण तो येईल. आता अशी खूप संख्या आहेत. तुम्हाला आता ते पुढे आणखीन शिकत गेला तर मला वाटतं 9वीत किंवा 10वीत आता नक्की कुठे आहे मला माहीत नाही. 5, 12, 13 आहेत, 8, 15, 17 आहेत, 7, 24, 25 आहेत, अशा अनंत संख्येत. आणि तुम्ही अशा प्रत्येक वेळेला बाजू घेतल्यात की 1 बाजू 25, 1 24, 1 7 तरी मोठ्या बाजू समोर तो कोणा काटकोणी येईलच. आता हे तुम्ही 100 वेळा केलं, 200 वेळा केलं तरी ते खरंच तुम्हाला दिसेल, मग तरी विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा? असं असतं म्हणून विश्वास ठेवायचा का नाही? सांगा उत्तर. ठेवायचं. आणि 201 वेळेला खोटं ठरलं तर त्याची हमी कोण सांगणार? आता सांगितलं सतत सलग जी गोष्ट 40 वेळा खरी ठरली ती 41 वेळेला खोटी ठरली. मग तुम्ही 50
च्या बाबतीत मला अनुभव घेतला नाही. मग 51 वेळेला येईल त्याची काय खात्री आहे तिथे? लक्षात आलं, ही एक अडचण असते की तुम्हाला 50 वेळा अनुभव येईल पण पुढचा अनुभव तसाच येईल याची खात्री देता येत नाही तिथे. आणखीन एक भाग लक्षात घ्या, कसली आकृती आहे? पॅरलल लाईन्स. अगदी युनानिमस उत्तर आलं. कोणी सांगितलं सांगा युनानिमस म्हणजे पॅरलल? कोणी कोणी सांगितलं? एक जण हातवर करा, नवीन पाहिजे कोणतरी. हा बरोबर. हा तूच ना, दोन नंबर. हा मागची मुलगी. नाही चला, आपण कोण सांगता पटकन बोला, घाबरू नका, चुकलं तरी चालतं इथे. हा तू नाही, तू नाही, मागची मुलगी. पॅरलल लाईन्स कशावरून? पॅरलल लाईन्स काय कोणाला म्हणायचं? छेदत नाही त्यांना पॅरलल लाईन्स म्हणायचं. पण तुला काय माहिती आहे छेदतात का नाही ते? किती वाढवायचे इथून पर्वतीपर्यंत? नाही मग त्याच्या पुढं अरण्येश्वरपर्यंत. मग किती वाढवायचे? पद्मावती मग साताऱ्यापर्यंत. आपण व्याख्या केली आहे ज्या रेषा एकमेकांना छेदत नाही त्यांना पॅरलल किंवा समांतर रेषा म्हणायच्या. आपण मग आता छेदतात त्याने ठरवणार कसं? मला दिसतंय म्हणून, मग दिसतंय म्हणून विश्वास ठेवायचं नाही असं मग अशी ठरलं आपलं तिथे. बरोबर आहे का? म्हणजे ह्या अडचणी आहेत इथे. आपण व्याख्या तर ठरवून बसलो पण आपल्याला ज्या व्याख्याच्या आधाराने ह्या रेषा समांतरात त्यांनी ठरवता येत नाही इथे. तेव्हा या सगळ्यातनं युक्रेनने मार्ग काय काढला की त्यांनी सांगितलं की हे दरवेळेला असं निरीक्षणाने मोजमाप करून हे सगळं करायची काय गरजच नाही. त्यांनी असं सांगितलं की काही थोड्या गोष्टी अशा तुम्ही मान्य करा की ज्या सत्य आहेत आणि काही व्याख्या करा आणि त्याच्या आधाराने आपण हे भूमितीतले सगळे गुणधर्म काहीही मोजमापन न करता नुसते आपल्या बुद्धीच्या जोरावरती ठरवू शकतो हे खरं आहेत का नाही. आता म्हणजे नक्की त्यांनी काय केलं हे वाक्य मी तुम्हाला सांगितलं पण त्यांनी त्याच्यातनं तुम्हाला एवढंच कळलं असेल की त्यांनी काहीतरी वेगळं केलं. नक्की काय केलं ते आता आपण हळूहळू समजून घेणार. त्यांनी पहिल्यांदा एक गोष्ट अशी सांगितली की काय नाही, सगळी भूमिती जी आहे या सगळ्या भूमितीतली मूलभूत गोष्टी कोणत्या आहेत? तर एक म्हणजे बिंदू, रेषा, प्रतल आणि अवकाश. या चार मूलभूत गोष्टी या भूमितीत म्हणजे या गोष्टी भूमितीतल्या मूलभूत बाबी आहेत तिथे. मग त्यांनी व्याख्या केल्या की आधी पण बिंदू, पण बिंदू म्हणजे काय? पूर्वीच्या गणिती लोकांना हे फार मोठं त्यांचं एक काय डोक्यात पक्क बसलेलं होतं की आधी पहिल्यांदा हे काय म्हणजे काय ते सांगा मग पुढे बोला तिथे. मग त्यांनी बिंदूची व्याख्या अशी केली की ज्याला काय लांबी नाही, रुंदी नाही, जाडी नाही, फक्त त्याला अस्तित्व आहे त्याला बिंदू म्हणायचं. हे तुम्ही नाही पण आम्ही लहानपणी शिकलो होतो, आम्हाला असं शिकवलं होतं की ज्याला लांबी नाही, रुंदी नाही, जाडी नाही त्याला बिंदू म्हणायचं. आता काय असं कुठं असतं बघ जगामध्ये? तुम्ही मोहरीचा दाणा घेतला त्याला काही जाडी वगैरे आहे का नाही? तिथे आहे, त्याच्यापेक्षा लहान काहीतरी. अगदी टाचणीचं टोक घेतलं समजा तरी त्याला काहीतरी जाडी असणारच का नाही? मग असं कुठं काय असतं का तिथे की ज्याला लांबी नाही, रुंदी नाही, जाडी नाही वगैरे असं? पण त्याने व्याख्या केली आणि त्यावेळेला ते लोकांनी मान्य केली. मग रेषा, रेषेची व्याख्या त्याने अशी केली की ज्याला फक्त लांबी आहे पण रुंदी नाही त्याला रेषा म्हणायचं. अशा काही त्याने वाक्य केल्या, सगळ्या आपल्याला शिकायची काही गरज नाही. आणि मग त्याने काय केलं की काही गोष्टी आता खऱ्या आहेत असं तुम्ही माना असं सांगितलं, त्याला स्वयंसिद्ध सत्य म्हणलं त्यांनी, सेल्फ इव्हिडंट ट्रुथ्स, की ते खरं का खोटं काय बघायची गरज नाही, ते खरं आहेच आहेच. असं काय काय खरं आहे? तर दोन बिंदू दिले, आता मी काय फळावर जाऊन आकृत्या काढत नाही, तुम्हाला सहज कळले आता इथे की कुठले दोन बिंदू दिले तर त्यांना जोडणारी रेषा काढता येते. खरं आहे का खोटं आहे? खरं काढता येते, दोन बिंदू दिले की रेषा काढता येते. पुढे त्याने असं म्हटलं की ही रेषा तुमच्या मनाला येईल तशी ती कितीही वाढवता येते पुढे येते. बरोबर आहे? तेव्हा अशा काही गोष्टी त्यांनी मांडल्या आणि त्याच्या आधाराने त्यांनी ही सगळी भूमिती जी आहे ती त्यांनी पुढे त्याची व्यवस्थित मांडणी केली की जिथे आपल्याला कोणमापं घेऊन मोजण्याची गरज नाही
पट्टीने भाग करण्याची गरज नाही, घड्या घालून एकमेकाला जुळतं का बघण्याची गरज नाही, आणि आमचीच मापं पाहिजेत असं अट्ट धरायची गरज नाही. आता उदाहरण आता आयताचं उदाहरण सांगितलं, ते पूर्णांकात असेल तोपर्यंत ठीक आहे, लांबी गुणिले रुंदी. आता 7.3 लांबी आणि 2.4 रुंदी असेल तर मग क्षेत्रफळ कसं काढणार? मग तिथे तर काय तुम्हाला सेंटीमीटरनी भाग करता येत नाहीत, म्हणजे अडचण आली काहीतरी इथे. तेव्हा असलं काही करायची गरज नाही असं त्यांनी सांगितलं. आता काय झालं, त्यांनी ही जी भूमिती मांडली त्याच्यावर त्यांनी ग्रंथ लिहिला, एलिमेंट्स या नावाचा ग्रंथ. त्याचे जवळजवळ 12 का 13 काहीतरी भाग होते आणि तो इतका पॉप्युलर झाला, लोकांना इतका पटला की त्या एकमेव पुस्तक जगाच्या इतिहासात ही एकच घडलेली गोष्ट अशी आहे की जवळजवळ 2000 वर्षापेक्षा जास्त काळ संपूर्ण जगामध्ये तेवढ्या एका ग्रंथाच्या आधाराने भूमिती शिकवत होती. आणि त्यांनी जी भूमितीची मांडणी केली म्हणून त्याचं नाव त्याला जोडलं गेलं तिथे की युक्लिडची भूमिती. आम्ही शाळेत शिकवलं ते शिकवलं, आता सांगितलं तसं. आता तुम्ही भाग्यवान, तुम्हाला आमच्यापेक्षा अधिक साऊंड बेसवरती अधिक भक्कम पायावरची भूमिती शिकायला मिळतील म्हणून तिथे. पण पुढे पुढे असं लक्षात आलं की त्यांनी काही गोष्टी ज्या काही गृहित धरायच्या म्हणून म्हटलं की हे खरं आहे असं मानायचं. त्याला त्यांनी आत्ताच सांगितलं की स्वयंसिद्ध सत्य, इथे स्वतः सिद्ध आहे, काय कोणी विचारायचं नाही किंवा बोलायचं कारण नाही त्याला. त्याच्यात एक त्यांनी गृहितक असं मांडलं होतं की एक रेषा दिलेली आहे, आताचं चित्र आहे, त्याच्या बाहेर एक पॉईंट दिला समजा, तर त्या पॉईंटमधनं जाणारी त्या दिलेल्या रेषेला समांतर असलेली एक रेषा काढता येते. हे खरं मान, आता हे मानायला अडचण आहे काय आपल्याला? काय नाही, एक रेषा आहे, त्याच्या बाहेर एक पॉईंट आहे, तर तिथनं त्या रेषेला एक समांतर रेषा काढता येईल आपल्याला आता दाखवली त्याच्या. पण मग अशी एकत्र रेषा असते का अजून एक असते? दोन रेषा काढता येतात का समांतर असलेल्या? नाही. कशावरून? कशा नाही, कशावरून? आपल्याला काढता येत नाही म्हणून. आता माझी चित्रकला इतकी भारी आहे की मला कसलंच चित्र काढता येत नाही, म्हणजे याचा अर्थ ते नाही का मला पंख्याचं चित्र काढायला सांगितलं पण आता मला येत नाही काढता, म्हणजे जगात पंख नाहीच. मला दुसरी रेषा काढता येत नाही म्हणजे ती नाही असं कसं म्हणायचं? पण ते त्याला काही सिद्ध नाही करता आलं, एक रेषा काढता येते सिद्ध करता आलं आणि तिथे वाद निर्माण झाले. आणि मग साधारण 19व्या शतकामध्ये असं लक्षात आलं की युक्लिडनी मांडलेली जी काही भूमिती आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही जागी दोष राहिलेले आहेत. आणि मग ते दोष कोणते आहेत ते शोधायला सुरुवात झाली. अर्थात हे काम तुमचं माझं नाही आहे, तुमचं नाही म्हणजे माझंही नाही आहे हे सांगतो. म्हणजे तर ते गणिती लोक असतात ते फार सूक्ष्म विचार करतात, ते लक्षात ठेवतो. मग त्यांनी काय केलं की युक्लिडच्या मांडणीमधले दोष काय आहेत, त्याच्यात पहिला दोष त्यांच्या असा लक्षात आला की युक्लिड प्रत्येक गोष्टीची व्याख्या करत बसलेलं आहे, हे काय बरोबर नाही. बिंदू आता ज्याला लांबी रुंदी आहे जाडी नाही आहे पण फक्त अस्तित्व आहे असं कसं काय? म्हणून या गणिती लोकांनी ही जी काही पुनर्मांडणी केली त्याच्यामध्ये हिल्बर्ट नावाचा फार मोठा गणिती होऊन गेला, त्याचं फार मोठं योगदान त्याच्यामध्ये आहे. तर त्यांनी पहिल्यांदा असं सांगितलं की प्रत्येक गोष्टीची व्याख्या करण्याची गरजच नाही आणि म्हणून त्याला काही संकल्पना या अव्याख्येय असतात, म्हणजे त्यांची व्याख्या करता येत नाही असं त्यांनी पहिल्यांदा सांगितलं. आता गणितामध्ये तर आपल्याला व्याख्या 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 इतकी सवय झालेली असती, समद्विभुज त्रिकोण सांगा व्याख्या, समांतर रेषा सांगा व्याख्या, ज्या एकमेकींना कधी छेद होत नाहीत त्यांना समांतर रेषा म्हणतात, बरोबर. पण व्याख्या नाही असं कसं काय? अहो व्याख्या नाही हे आपण रोजच्या व्यवहारामध्ये एकदा नाही शेकडो वेळा वापरत असतो. याचं मी एक शिकवत असताना वर्गात घेतलेलं उदाहरण तुम्हाला सांगतो. मी इथे मला म्हटलं ठीक आहे, म्हटलं मी तुम्हाला एक प्राणी सांगतो त्याची व्याख्या करा म्हटलं, म्हटलं गाढव करा व्याख्या. आता मुलांना असं काही समजा ना की व्याख्या करायची म्हणजे काय करायचं नक्की. मग त्यांना सांगितलं की ठीक आहे, मी समजा अशी व्याख्या केली की ज्याला 4 पाय असतात असा प्राणी म्हणजे गाढव. नाही पटणारी नाही का तुम्हाला? म्हटलं का नाही? मग मी त्यांना सांगितलं बा इथे खुर्ची आहे, याला 4 पाय आहेत, मग याला गाढव म्हणणार का आपण? नाही म्हणणार. मुलं लागले विचारा करायला. मग त्यांनी एकाने आणखीन एक लक्षणाची भर घातली त्याच्यामध्ये की त्याला 4 पाय असतात आणि लांब कान असतात, त्या प्राण्याला गाढव म्हणायचं. पटत आहे का? नाही का बरं?
नाही मग ससाला पण गाढव म्हणावं लागेल ना, आणि सगळी लक्षणं तिथे पण आहेत. मग मुलं जरा विचारात पडली, आणि काय झालं मग एक मुलगा उठला उत्साही, हातवर गेला म्हटलं सांग, त्याला म्हटलं तू सांग. त्याने चक्क गाढवासारखा आवाज वर्गात काढला आणि म्हणाला असं जो ओरडतो ते गाढव. हसली मुलं. मग हसणं थांबल्यावर मी त्याला विचारलं तू आत्ता कसं ओरडलास. म्हणजे गाढव म्हणजे काय सगळ्यांना कळतं का नाही कळत? कळतं. त्याची व्याख्या जर आपण करत बसणं म्हणजे गाढवपण आहे ना. मग तसं आहे बिंदू. ठीक आहे बिंदू, मला कळलं बिंदू काय ते कसा दाखवायचा काय नाही. जितकं तुम्हाला लहान टिंब काढता येईल तेवढं काढा तो बिंदू, ते त्याचं खूण त्याच. तेव्हा बिंदू म्हणा, रेषा म्हणा, प्रतल म्हणा, एक कशाची किंवा इव्हन संख्या. तुम्हाला जर मी विचारलं संख्या म्हणजे काय सांगा बरं, कोणाला सांगता येईल संख्या म्हणजे काय? पहिलीपासून शिकतात, मॉन्टेसरीपासून शिकतात आली संख्या. पण मी विचारलं संख्या म्हणजे काय सांगा, येईल सांगता? बघा विचार करून, नाही सांगतायत. पण कळतं ना सगळ्यांना ही 523 ही संख्या लिहिलेली आहे, सगळ्यांना कळतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीची व्याख्या करण्याची गरज नाही ही पहिली गोष्ट मान्य केली. दुसरी गोष्ट या लोकांनी काय केली की त्यांनी ज्याला स्वयंसिद्ध सत्य म्हटलं, सत्य याचा अर्थ जे त्रिकाला बाधित ते काय त्याच्यात कुठे फरक होणार नाही तसं न म्हणता काही विधानं अशी त्यांनी मानली की त्याला त्यांनी गृहीतक असं नाव दिलं. गृहीतक याचा अर्थ हे सत्य आहे असं आपण मानायचं, खरं आहे का नाही आपल्याला माहीत नाही. आणि असंही आपण करतो खूप वेळेला. एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी. तुम्ही कधीतरी मॉन्टेसरीत होतात, तुम्ही कधीतरी असं घडतं की एखाद्या मुलाने काहीतरी डब्यामध्ये बटाट्यावडा आणलेला असतो किंवा असं काहीतरी खूप मुलांना जे आवडेल असं काहीतरी आणलेलं असतं, आणि दुसरा एखादा मुलगा त्याच्या डब्यातला हळूच खातो कधीतरी, आणि मग बाईंच्याकडे तक्रार जाते की अहो बाई या शिरीषने माझ्या डब्यातला बटाट्यावडा खाल्ला. आता त्या शिरीषने जर बटाट्यावडा खाल्लेला नसेल डब्यातला तर तो बाईंना काय सांगत असतो की बाई तुम्ही कोणालाही विचारा, मी मधल्या सुट्टी वर्गात नव्हतोच, मी बाहेर खेळत होतो, विचारा कोणालाही. आता बाहेर खेळल्याचा आणि बटाट्यावडा खाण्याचा काय संबंध आहे सांगा बरं? तर त्याला काय सांगायचं आहे की मी बाहेर खेळत होतो म्हणजे मी वर्गात नव्हतो, मग मी वर्गातच नव्हतो तर मी कसं काय नाही डब्यातला, हे त्याच्या म्हणण्यातला अर्थ आहे. आता इथे म्हणजे आता एक गोष्ट ग्रीप धरलेली आहे. काय धरलेली आहे? की मुलगा बाहेर असेल तर तो वर्गात असणार नाही. अवघड आहे का? सोपं आहे ना? म्हणजे हे आपण खरं मानतो, हे जी खरी मानलेली गोष्ट आहे याला ग्रहीतक म्हणायचं. पण हे भूमितीत आलं आणि तुम्हाला पाठ करायला सांगितलं की तुम्हाला वाटतं काय ती भूमिती, म्हणजे दोन बिंदूतून एकच रेषा जाते जात असेल, आम्हाला काय करायचं त्याच्याशी ना. पण हे ते जितकं सरळ सोपं आहे तसंच हे आहे असं समजा तुम्ही इथे, की त्यांनी सांगितलं की दोन भिन्न बिंदूतून एकच रेषा जाते. पण आता इथे त्यांनी शब्द एक वाढवला, नुसतं एक आणि एकच रेषा जाते. तुम्ही कधीही तुमच्या शिक्षकांना विचारलं नसेल की एक आणि एकच असं काय म्हणायची गरज आहे, त्याच्यात मी आत्ता शिरत नाही, तो तुमच्यासाठी प्रश्न ठेवून देतो. मी तिथे दोन भिन्न बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते असं त्यांनी ठरवलं. तसं तीन भिन्न बिंदूतून एक आणि एकच प्रतल जाते हे तुम्ही आता शिकलेलं आहात आता एवढ्यातच, त्याच्यात मी जास्त काही शिरत नाही तिथे. आता ही जी गृहीतकं मानलेली आहेत त्यांनी त्याच्यामध्ये त्याची जी शब्दरचना केलेली आहे त्यांनी ती शब्दरचना ही फार महत्वाची आहे हे लक्षात घ्या तुम्ही. तिथे तुम्ही जे काही गृहीतक शिकलेला आहात ते तुमच्या समोर मांडलेलं आहे. दोन बिंदू काढलेले आहेत, त्यातनं जाणारी एक रेषा तुम्हाला दाखवलेली आहे. दोन बिंदू बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते असं म्हटलेलं आहे. आता हे आपण म्हटलं पण रेषा नक्की कशी असते हे काय त्याच्यातनं म्हणजे आपल्याला माहीत नाही. आपण सवयीने समजून चालतो की ही रेषा, कारण लहानपणापासून शिकवलेलं आहे. तर आपल्या मनामध्ये
रेषा म्हटल्यानंतर ती रेषा सरळ असते असं आपल्या डोक्यात असतं गरीज. पण मग तो सरळ शब्द इथे का नाही वापरला? त्याच कारण असं आहे की सरळ म्हणजे नक्की काय? मी तुम्हाला विचारलं की सरळ म्हणजे काय सांगा काय? सरळ म्हणजे सरळ. हेच सांगता कोणीतरी तुम्हाला रस्ता विचारला की अहो शनिवारवाडा कुठं आहे, तुम्ही सांगता सरळ जा. आता तुमच्या मनामध्ये जी सरळ कल्पना आहे रेषेच्या बाबतीमध्ये तसा रस्ता असतो का? नाही. मग तो कसा जरा असा कधीतरी होतो कुठेतरी असा होऊन, पण तो म्हणजे बदलावा लागत नाही रस्ता, एवढा त्याचा अर्थ असतो. तिथे नारळाचं झाड सरळ वाढतं. आता खरोखर तुमच्या मनामध्ये जसं आहे तसं ते असतं का? नाही. पण आपण म्हणतो नारळाचं झाड सरळ वाढतं, पण मग सरळ म्हणजे नक्की काय? पण मग तेव्हा आपल्या मनामध्ये सरळ रेषेचा सरळपणा जो आहे तो कसा आणायचा? मग तो या शब्दातनं आपोआप येतो की दोन बिंदूतनं एक रेषा जाते. तुम्हाला मी विचारलं तुझ्याकडे एक रुपया आहे का? तुम्ही म्हणाल हा आहे. मग याचा अर्थ तुम त्याच्याकडे दुसरा रुपये नाही असा अर्थ होतो का? त्याच्या खिशात पाच रुपये एक एक रुपयाची पाच नाणी असली तरी तो आहेच म्हणेल ना, हा एक रुपया आहे का? आहे, पाहिजे हा घे तुला म्हणाल. मग याचा अर्थ दुसरा रुपये नाही असा अर्थ आहे का? नाही. पण मग एक रेषा जाते याचा अर्थ रेषा जाणारच नाही असं कधीच होणार नाही, आणि एकच रेषा जाते याचा अर्थ दुसरी रेषा जाणार नाही. लक्षात आलं? मग आता मी पुढची आकृती तुम्हाला दाखवतो की एका बिंदूतनं दोन रेषा जातात असं जर मानलं तर ते अशाच परिस्थितीत शक्य आहे ना. मग दोन रेषा जातात तर मग किती जातील अजून? तुम्हाला ते चित्र ताणता येईल डोळ्यासमोर तिथे, बरोबर आहे की नाही? आणखीन किती पट रेषा काढता येतील तुम्हाला तिथे? म्हणजे ज्या वेळेला तुम्ही एकच असा शब्द वापरला त्यावेळेला त्याच्यातनं काय अर्थ आला? ती रेषा कशी आहे? सरळ आहे. तो शब्द न वापरता हा अर्थ आणला लक्षात घ्या. हे असं कधी कोणाला लक्षात येत नाही पटकन की असं का म्हटलेलं आहे एक आणि एकच. तेव्हा हे शब्दच आहेत हे या गणिती लोकांनी काळजीपूर्वक वापरले की त्याच्यातनं रेषेचं स्वरूप एकदम स्पष्ट झालं की रेषा म्हटलं म्हणजे सरळ रेषाच. तुम्हाला असं म्हणायचं असेल तर त्याला वक्र म्हणायचं, इंग्रजीमध्ये त्याला कर्व म्हणतात. इथे आता सवयीने आपण म्हणतो वक्र रेषा कर्व्ह लाईन, आणि आता ती कर्व असेल तर लाईन असणार नाही गणिती भाषेत, बोली भाषेतला शब्द सोडून देतो. तसं तीन भिन्न बिंदूतनं एक आणि एकच प्रतल जातो हे तुम्हाला माहिती आहे. आता आता मी ते प्रतलाचं चित्र काही तिथे काढून आणलेलं नाही आहे, म्हणजे तीन भिन्न बिंदू आहेत वगैरे असं ते तुम्हाला यू कॅन इमॅजिन. आणि याचा व्यवहारातला अनुभव तुम्ही लक्षात घ्या की खूप वेळेला तुम्ही लाकडाची स्टूलं पाहिलेली असतात, त्याला तीनच पाय असतात. पाहिलेत? पाहिलेत ना. आणि काहींना चार पाय असतात, त्यांच्यात काय फरक असतो? आता तुम्ही सांगायला एकाला तीन पाय असतात दुसऱ्याला चार पाय असतात, त्याच्या व्यतिरिक्त अजून काय फरक तुमच्या लक्षात येतो? तुमचा हा अनुभव असेल कधी स्टूलवर तुम्ही चढला असाल ना आजपर्यंत एकदा तरी किंवा खुर्चीवरती, काय वेळेला तर स्टूल डुगडुगत असेल हो ना. डुगडुगत म्हणजे काय? त्याचा अर्थ गणितीय अर्थ काय? त्याचा गणितीय अर्थ असा आहे त्याचे तीन पाय जमिनीवर असतात आणि चौथा हवेत असतो, बरोबर आहे का नाही? तेव्हा ते डुगडुगत. चारही पाय जमिनीवर असतील तर नाही डुगडुगत तिथे. पण कधी तुम्ही असा अनुभवला आहे का की तीन पायाचा स्टूल आहे ते डुगडुगत आहे? नाही. कारण तुम्ही तीन पायाचा स्टूल असेल तर ते तिन्ही पाय जमिनीवर राहणारच आहे, चौथ्याची खात्री नाही. तेव्हा तीन भिन्न नैकरेषीय तीन बिंदू असतील तर त्यातनं एकच प्रतल जातं. याचा आणखी एक तुमच्या म्हणजे तुमच्या घरात किंवा तुमच्या अनुभवातलं गणित आहे, वेगळं काही नाही आहे. जुन्या काळामध्ये पितळ्याचे स्टो असायचे किती पाहिलेत? किती जणांनी पाहिलेले? तुमच्या घरी पडलेले असतील आता कुठेतरी माळ्यात बिळ्यात, काढून बघा नसला पाय. किती पाय असतात त्याला? का चार पाय करता आले नसते का? आले आले असते ना. मग चार का नाही गेले कुठल्या स्टोला? तो स्टो असा असा झाला तर चालेल का? नाही जाणार.
आणि म्हणून तीन पाय गेले की तो असा असं होतच नाही, कारण तीन पाय तीन नैकरेशी असतात, ते नेहमी एका प्रतलात असतात, म्हणजे ते नेहमी बरोबर जमिनीवर तुमच्या ओट्यावर सापकाच्या टेकले राहणारच आहेत. तर तीन नैकरेशी बिंदू नाही, एक आणि एकच प्रतल जातं, हे काय गहन काही नाही आहे, तुमच्या अनुभवातल्या गोष्टी आहेत तिथे पटते सगळ्यांना. आता तसं आणखी एक भाग लक्षात घ्या तुम्ही, याच्या संबंधी एक गृहितक तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे. काय आहे? एक प्रतल आहे, त्या प्रतलातल्या दोन बिंदूंना सांभाळणारी एक रेषा काढलेली आहे. काय सांगितलं त्याच्यात पुढे? तुमचा आत्ताच अभ्यास झालेला आहे, सांगा काय सांगितलेलं आहे. का तुम्हाला असलं काही शिकवलंच नाही, एकदम समजवी विजय त्रिकोण सुरुवात केली का? मग काय शिकवलं सांगा ना. ही रेषा जी आहे ती, तिचं वैशिष्ट्य काय आहे? ती रेषा पूर्णपणे, इट टोटली लाईज इन द प्लेन, ती रेषा पूर्णपणे त्या प्रतलातच समावते. काय सांगायची गरज आहे खरं? म्हणजे तुम्ही जर फळ्यावर रेख काढली तर फळा वाढत गेला, ते रेख वाढत त्याच आहे, पण ते कशासाठी सांगितलं आहे? त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ पुढच्या आकृतीतनं समजून घे. तुम्ही मगाशी सांगितलं की एक रेषा अशी जर तुम्ही मान्य केली तर दुसरी अशी मान्य करावी लागेल, बरोबर आहे. आता दोन बिंदूंना सामान्य रेषा ती जर पूर्णपणे प्रतलात दिसत नाही आहे, का दिसत नाही आहे आता तुम्हाला? ती प्रतल कसं झालेलं आहे? ते वक्र झालेलं आहे, हो ना. मग वक्र प्रतल असेल तर ती रेषा पूर्णपणे त्या प्रतलात राहील का? नाही राहणार. मग कुठल्या परिस्थितीत राहील? हा, प्लेन असं असं करतात म्हणजे, बरोबर आहे. काय म्हणायचं त्यांना ते तिथे? म्हणजे ते प्रतल सपाट असलं पाहिजे तरच राहील. तेव्हा ते जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यातला अर्थ काय आहे खरं? म्हणजे की प्रतल कसं असतं, रेषा कशी असते? सरळ. तसं प्रतल कसं असतं? सपाटच असलं पाहिजे तरच ते करेल. आणि हे खरं मानायचं आहे, याचा अर्थ कुठलंही प्रतल हे सपाटच असतं हेच मानायचं आहे. पण सपाट शब्द का नाही वापरला? की प्रतल हे सपाट असतं असं सांगायचं सोडून हा उद्योग कोणी सांगितला तुम्हाला? मग तुम्हीच मला विचारलं असतं की अहो सर, पण सपाट म्हणजे काय? हो ना, तुमच्या शाळेचं मैदान सपाट असतं, असतं का नाही? पण तुम्हाला प्रतल ज्या अर्थाने अभिप्रेत आहे मनात तसं असतं का? ते थोडं कुठे खड्डा, थोडं उंचवटा असतं, असतं ना, तरी तुम्ही म्हणता मैदान सपाट आहे म्हणून. ती तेव्हा त्याला नेमका अर्थ नाही, तेव्हा तो अर्थ नेमका आणण्याकरता ही शब्द योजना आहे की प्रतल सपाट असतं हा त्याचा इम्प्लॉड मिनिंग आहे लक्षात ठेवा तुम्ही त्याच्यामध्ये. तेव्हा किती बारकाईने या लोकांनी याचा विचार केलेला आहे हे तुमच्या लक्षात येईल. आता सगळीच मी काही गृहितक वगैरे तुमच्या समोर मांडणार नाही आहे, कारण ते आता तुम्हाला माहिती आहेत. पण तुम्ही ह्या दृष्टिकोनातनं बघा त्याच्याकडे. हे मला सांगायचं आहे की अभ्यास करायचा याचा अर्थ हे असतं, हे कशासाठी सांगितलं इथे? असे आणखीन काही गृहितक आहेत इथे. आता मी तुम्हाला असं सांगितलं मगाशी की युक्लिडने असं दाखवून दिलं की जर ह्या अशा काही गोष्टी तुम्ही खऱ्या मानल्यात, म्हणजे आताच्या भाषेत म्हणजे गृहितकं मानली इथे, तर त्याच्या आधाराने तुम्हाला खूप गोष्टी सिद्ध करता येतात. आता एका गृहितकाचा फक्त मी उल्लेख करणार आहे, कारण त्याचा आत्ता पुढच्या आपल्या आकृतीशी संबंध येणार आहे. आणि ती म्हणजे तुम्हाला त्रिकोणांची एकरूपता हा भाग शिकवून झालेला आहे. आताच एका मुलीने मला मोकळेपणा सांगून टाकलं की ते सर, पण ते काय आम्हाला कळलं नाही काय असतं ते. ठीक आहे, नाही कळलं हे सांगणंही फार चांगली गोष्ट आहे. इथे आपल्याकडे कोणी बोलतच नाही, आणि गणिताच्या बाबतीत तर नाहीच नाही. पण त्याच्यात एक गृहितक आहे की दोन त्रिकोण जर असे असतील की एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या कोणाशी एकरूप असतील तर काय घडतं? ते दोन त्रिकोण कसे असतात? एकरूप असतात, कॉन्ग्रंट असतात. इफ टू साईड्स अँड द अँगल कंटेन्ड बाय देम आर रिस्पेक्टिवली कॉन्ग्रंट विथ द अदर पार्ट्स ऑफ द ट्रायंगल देन द टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट. हे गृहितक आहे, म्हणजे आता हे खरं मानायचं असं धरून चाललेलं होतं आपण, हे लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला जे सांगितलं की युक्लिडने नक्की काय केलं,
तर आपण काही गोष्टी गृहितक म्हणून मानल्या तर आपल्याला काही गोष्टी काहीही मोजमाप वगैरे न करता सिद्ध करता येतील हे त्यांनी दाखवून दिलं. म्हणजे आपण जे गुणधर्म सिद्ध करतो आहोत त्यांचा आधार हा अधिक भक्कम असेल, शंका नाही राहणार की हे बरोबर का चूक कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि याचं उदाहरण म्हणून एक तुमचं अभ्यासातलं झालेलंच उदाहरण मी समोर आणलेलं आहे. प्रश्न तुम्हाला सांगता येईल की एक त्रिकोण आहे त्याच्या दोन बाजू सारख्या आहेत तिथं दाखवलेल्या नाही आहेत, ए बी ए ग्रुप ए सी. आणि कोणाचा दुभाजक जर काढला तर तो समोरच्या बाजूला डी बिंदूमध्ये मिळतो. तर तो कोणाचा दुभाजक समोरच्या बाजूला ज्या बिंदूत मिळतो त्याच्यामुळे ती बाजू दुभागली जाते. भूमितीमध्ये किंवा एकूणच गणितात पण विशेषतः भूमितीमध्ये काही शब्दांचे अर्थ हे खूप स्पेसिफिक असतात, ठराविक असतात. तर ते तुम्ही समजून घ्या. दुभागणं याचा अर्थ काय? कोण सांगेल दुभागणं म्हणजे? हा हा बरोबर आहे. यातला कुठला महत्त्वाचा शब्द आहे? समान. नाही तर दुभागणं म्हणजे दोन भाग करणे. तर भूमितीमध्ये त्याचा अर्थ दोन समान भाग करणे असा आहे, लक्षात ठेवा. तेव्हा कुठेही हा कोण दुभागला जातो हे सिद्ध करा म्हटलं की झालेले दोन भाग सारखे दाखवायचे. ही बाजू किंवा रेषाखंड दुभागला जातो असं दाखवायचं म्हणजे दोन्ही भाग सारखे दाखवायचे. तुम्ही आत्तापर्यंत सातवीत आठवीत सुद्धा हा गुणधर्म जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही काय केलं असतं? हा हे का चला मग एक पट्टी घ्या मोजूया. चला बी डी किती आहे? 4.6. डी सी किती आहे? 4.5. भरत असली तरी जरा पट्टी सारखं होणार तुम्ही वन हँड म्हणणार. हा किती आहे? हा 4.6 आहे. बरोबर आहे, लक्षात आलं. कारण ती सरकवायची वेळ येऊ शकते. कारण काय आहे की ते मिलीमीटरचे भाग नाही ना मोजतायत, त्याला काय करणार. आणि आपल्या आकृती काढण्याच्या अचूकतेवर मर्यादा येतात तिथे. पण आता युक्लिड म्हणाला की काय गरजच नाही. आता तुम्ही मान्य केला ना की एका त्रिकोणाचे दोन भाग काय दोन बाजू आणि समाविष्ट कोण दुसऱ्याशी जर एकरूप असतील तर त्रिकोण एकरूप असतात. आणि त्रिकोण एकरूप असतात म्हणजे काय? ते एकमेकावर बरोबर ठेवले तर काय होतात? जुळतात. मग आता बघा इथे आपल्याला काय म्हणता येईल की ए बी आणि ए सी सारख्या आहेत. कशावरून? तुम्हीच सांगितलं आहे सारख्या म्हणून. बरोबर. हा कोणाचा दुभाजक आहे? ए डी. दुभाजक आहे म्हणजे काय? त्या कोणाचे झालेले दोन भाग कसे आहेत? सारखे आहेत. म्हणजे इथे कोण बी ए डी आणि कोण सी ए डी हे कसं आहेत सांगा? हे ग्रुप आहेत तिथे. आणि ए डी बाजू ही दोन्ही त्रिकोणांची सामायिक बाजू आहे तिथे. म्हणजे ए डी ए डीची एक ग्रुप असते. तुम्ही शिकलात प्रत्येक बाजू ही स्वतःची एक ग्रुप असते. म्हणजे त्या गृहितकामध्ये सांगितलेली अट पूर्ण झाली का नाही? कोणती पूर्ण झाली आहे? ते दोन बाजू एक ग्रुप आहेत, त्यांचे समाविष्ट कोण एक ग्रुप आहेत. मग त्या गृहितकाप्रमाणे कारण आता ते खरं मानायचं असं आपण ठरवलेलं आहे. त्याच्याप्रमाणे काय म्हणता येईल? ते दोन त्रिकोण एक ग्रुप आहेत. एक ग्रुप आहेत म्हणजे काय? एकमेकांशी बरोबर जुळतील. पण ते कसे जुळवले तर जुळतील? आत्ता मग अशी सुरुवातीला तुम्हाला दाखवलं ते अशी उभी घडी घातली तर जुळते. बरोबर. म्हणजे इथे या ए बी डी त्रिकोणाची बी डी बाजू आहे ती कशाशी जुळेल? डी सीशी जुळेल. मग त्या जर दोन बाजू जुळणाऱ्या असतील तर त्याचाच अर्थ काय आहे? त्या काय आहेत? एकरूप असल्या पाहिजेत. म्हणजेच लांबी सारखी असली पाहिजे. आपण काय मोजलं इथे? काही नाही. बरं, जे काय बोललो त्याच्यात कुठे दोष आहे का? काही नाही. इथे तर युक्लिडने काय केलं तर संपूर्ण भूमितीची जी मांडणी आहे ही या पद्धतीने केली. कुठे मोजायची गरज नाही, काही नाही. काही गोष्टी खऱ्या माना, काही गोष्टी तुम्ही सिद्ध कराल. आणि तो सिद्ध केलेला गुणधर्म जर तुम्हाला वारंवार पुढे वापरावा लागणार असेल, कारण त्या सिद्ध केलेल्या गुणधर्माच्या आधाराने आपण पुढचे गुणधर्म सिद्ध करतो, ते गुणधर्म जर आपल्याला वारंवार वापरावे लागणार असतील तर त्याला महत्त्व येतं. पुण्यामध्ये डेक्कन जिमखानाच्या बसस्टॉपला महत्त्व आहे. का महत्त्व आहे? का महत्त्व आहे सांगा ना त्याला? कारण तिथून खूप ठिकाणी बसेस जातात. बरोबर आहे. मी एखाद्याला विचारलं एखाद्या की अहो मला पाषाणला जायचं कसं जाऊ, मग तुम्ही काय सांगता? तुम्ही डेक्कन जिमखान्यावर जा आणि मग तिथून पाषाणची बस मिळेल. तर तुम्ही सगळं सांगत बसता की आता तू एक कर मग तिथे जा मग तिथे जा असं नाही सांगत बस. एक डेक्कन जिमखाना सांगितलं की कळतं की तिथून पुढची बस मिळेल. मग तसं तिथून खूप ठिकाणी बसेस जातात म्हणून त्याला महत्त्व आहे. तसा एखादा गुणधर्म असा असतो की जो आपल्याला पुन्हा पुन्हा वारंवार वापरावा लागतो. आता त्रिकोणाच्या पायालगतचे कोण एकरूप असतात हा गुणधर्म याच्यात आपोआप सिद्ध झाला आहे. ते पण तुमच्या लक्षात आलं का?
कारण जसं इथे बेडी बाजू डी सी बाजूशी जुळते तसं कोण बी कोणाशी जुळेल आता? सी सी जुळेल. मोजायची गरज आहे? काहीच गरज नाही. म्हणजे तिथे पाहायला जाते कोण एकरूप असतात याचं, आणि हा गुणधर्म तर खूप वेळा वापरावा लागतो, आणि म्हणून तुम्ही हा गुणधर्म कायमचा लक्षात ठेवता आणि त्याला महत्त्व आलं, आणि असा जो महत्त्वाचा गुणधर्म असतो मग त्याला प्रमेय म्हणतात. मी आत्ता जर अगोदर तुम्हाला प्रश्न विचारला असता की तुम्ही काही प्रमेय शिकलात का, तर तुम्ही हो म्हणला असतात. पण मी विचारलं असतं पण प्रमेय म्हणजे काय? प्रमेय म्हणजे थिअरम. आणि मग थिअरम म्हणजे काय? म्हणजे प्रमेय. हे सुद्धा गणिती आहे बरं का? याला गणितामध्ये सर्क्युलर स्टेटमेंट्स म्हणतात. की जे गणितात चालत नाही, मी पुढे जर कधी चुकून मागून भूमितीच्या ह्याच्यात शिकवायला आलो सांगायला तुम्हाला, तर त्याचा कसा अर्थ असतो ते सांगेन. व्यवहारातलं उदाहरण सांगतो की त्या तुम्ही कुठे राहता? अहो मी ना, मी अलकडाकीच्या समोर राहतो. पण मग ते अलकडाकीच कुठं आहे? अहो ते माझ्या घरासमोर आहे. म्हणजे मग माझं घर सापडेल का नाही सापडणार? नाही सापडणार. लक्षात आलं का नाही? तर तसं आहे तिथे. थिअरम म्हणजे काय? प्रमेय. मग प्रमेय म्हणजे काय? थिअरम. तेव्हा प्रमेय या शब्दाचा अर्थ जो गुणधर्म महत्त्वाचा आहे, जो तुम्हाला वारंवार वापरावा लागणार आहे, त्या गुणधर्माला प्रमेय म्हणायचं. एरवी तुम्ही उदाहरणं सोडवताना पुष्कळ गुणधर्म तुम्ही सिद्ध करत असता, पण ते सारखे सारखे वापरावे नाही लागत, म्हणून मग त्यांना प्रमेय नाही. लक्षात आलं? तेव्हा ते युक्लिडने काय केलं पुन्हा एकदा सांगतो की ही जी आपल्या पद्धती होत्या मोजून बघायचं, घड्या घालून बघायच्या, आकृती करून बघायची, या कशाची आवश्यकता न राहता या पद्धतीने भूमितीतले सगळे गुणधर्म सिद्ध होतात आणि ते निःसंशय सिद्ध होतात हे त्यांनी दाखवून दिले. आणि लक्षात ठेवा की एकूणच ज्ञानाचा जो काही इतिहास आहे त्याच्यामध्ये युक्लिडची पद्धत अतिशय क्रांतिकारक ठरलेली आहे. कारण कुठलंही ज्ञान मांडण्याची ती एक पद्धत ठरून गेली. आता तुम्हाला तुमच्या परिचयातलं उदाहरण सांगतो. तुम्ही रसायनशास्त्र शिकता तर त्याच्यामध्ये तुम्हाला डाल्टनचा सिद्धांत नावाचा भाग शिकवला का? काय डाल्टनचा सिद्धांत? तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा हे शिकवलेलं असेल की प्रत्येक पदार्थ हा अतिशय सूक्ष्म कणांचा बनलेला असतो. कशावरून? एकाच मूलद्रव्याचे सगळे अंतिम कण एकसारखे असतात, भिन्न मूलद्रव्यांचे सगळे अंतिम कण वेगळे वेगळे असतात, म्हणजे त्याचा आकार वगैरे लहान मोठे असतात. हे जे काही त्यांनी पहिल्यांदा मांडलेलं आहे हे काय आहे? ही जशी युक्लिडनी गृहितकं मांडलेली आहे तसं रसायनशास्त्रामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्या का घडतात हे समजून सांगण्यासाठी डाल्टननी मांडलेली ती गृहितकं आहे. ते लक्षात ठेवत ते कुठलंही ज्ञान जे आहे ते मांडण्याची ही एक अत्यंत परिणामकारक म्हणा किंवा अशी एक पद्धत युक्लिडनी घालून दिली हा युक्लिडचा मोठेपणा आहे. आणि म्हणून तुम्ही जी युक्लिड भूमिती जी काय आत्ता शिकता आहात याला युक्लिडची भूमिती म्हणतात. आता युक्लिडची भूमिती असं म्हणायचं आणखी एक कारण तुम्हाला जाता जाता फक्त सांगतो आणि थांबणार आहे इथे. तुम्हाला जे मी मगाशी एक गृहितक सांगितलं की एक रेषा दिलेली आहे आणि त्याच्या बाहेर एक बिंदू दिलेला आहे, त्यातनं जाणारी एक रेषा काढता येते हे सिद्ध करता येतं समांतर असलेली, पण दुसरी काढता येत नाही, सिद्ध करता येत नाही. म्हणून काही गणितींनी मी जे तुम्हाला सांगितलं की 18व्या शतकापासून 19व्या शतकापासून शंका यायला लागल्या, ते 19व्या शतकामध्ये काही गणिते असे होऊन गेले की त्यांनी म्हटलं की नाही असं नाही, आम्ही असं मानतो की एकाच्यापेक्षा जास्त रेषा पण काढता येतात की ज्या दिलेल्या रेषेला समांतर आहेत. आता अर्थ ते तुम्हाला कसं वगैरे याचा काय सांगत बसत नाही मी तिथे, कारण तेवढा माझा त्याचा खोल अभ्यासही नाही आहे आणि तुम्हाला गरज नाही आहे. पण त्याच्यातनं आणखीन वेगळ्या वेगळ्या भूमिती निर्माण झाले तुमच्या माहितीकरता सांगतो. तर ही जी तुमची भूमिती आहे याच्यापेक्षा आणखीन काही वेगळ्या भूमिती निर्माण झालेल्या आहेत. एक लोबाशेव्स्की नावाचा रशियन गणिती होता, त्यांनी एक भूमिती निर्माण केली. रिमान नावाचा एक जर्मन गणिती होता, त्यांनी एक वेगळी भूमिती निर्माण केली. म्हणून मग त्या त्या भूमितींना त्याला रिमानियन भूमिती म्हणतात, लोबाशेव्स्कीची भूमिती म्हणतात. मग तसा ही जी मांडणी केलेली आहे याला युक्लिडची भूमिती म्हणतात. तर तुम्ही शिकता आहात ती युक्लिडचीच भूमिती शिकता आहात. मग आता तुम्ही वेगळं काय शिकतात सांगता येईल का तुम्हाला? आता की 8वीपर्यंत शिकलो त्याच्यापेक्षा आम्ही वेगळं काय शिकतो? आता इथे काय वेगळं शिकणार आहात? तर कुठलेही भूमितीतले सिद्धांत आता याच्या पुढे तर्काने सिद्ध करायचे, विचार करून सिद्ध करायचे, मोजमाप करून सिद्ध करायचे नाही. लक्षात आलं? हा तुम्हाला भाग नव्याने शिकायचा आहे आणि हा अत्यंत इंटरेस्टिंग भाग आहे लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या बुद्धीला जे खाद्य आपण म्हणतो, गणिताचे जे काय अनेक फायदे सांगितलेले आहेत किंवा गणित शिकवण्याचे हेतू, की त्याच्यात तुम्हाला तर्कशुद्ध विचार करता आला पाहिजे
तुला तर्कशुद्ध विचार करता येण्यासाठी म्हणून जे काही विषय फार मोलाचे आहेत, फार महत्वाचे आहेत, त्याच्यामध्ये हा युक्लिडची भूमिती हा विषय आहे.